फ्रेंड्स वेलकम बैक टू माय चैनल इन वीडियो एल स्वागत इन या नेचुरल हेयर डे नेचुरल हेयर डे पे ना केमिकल नेचुरल हेयर डे या इनकत इंग्रेडियेंट पर मूं इंग्रेडियेंट मूं इंग्रेडियेंट हेना पौडर वे नीलेमरी पौडर वे इंडिगो पौडर वे वेल ई मूं साधन मत इतना समय प्रोसेस या वीडियो एड़ीटर स्टेप हेना पौडर तलेदस मिक्स अगत वे पकर नॉर्मल वाटर पकर ब्लैक टी ब्लैक कॉफी अब कटन चायो कटन काफियो इत रूम चेक अब एग् लेमण इत्र साधन चेर मिक्स यानि चेक अद टाइम याद ई हेयर पैक तल अप्लेम मणिकूर् कुछ मिनिमम मणिकूर् अल कूड़िया कुमार कूड़ल समय वा पा मिनिम मणिकूरे तल वेम वाश्वटू वाश्वट प्रत्येक श्रद्धि शांपू वाश् पा अब ओइल पा और रू दस इतना तलमुड़ी अप्ल पा कम नाम नाचुल कैमिकल अटंगीट और याद विध सैड एफक्ट नोपिल वांग मतलब डई अपेक्षि इत वाले नाचुल अद नरच मुड़ी अप्लू मूँगी एइडिल इवे कुछ नरच मुड़ी यानि अप्ल और टू हवर्स वैचम वाश्वट यानि इवे वन संसा इत ए मुड़ी शीट उणंगी वरू एंका पटू या नरच आर्षन या वीडियो उड़ती अब स्किपा वीडियो फुल का अदसल्टे कटी वीडियो कनसूँ आदमी का वीडियो सब्सक्रैब मरक अब सब्सक्रैब सब्सक्राइब इष्टपे वीडियो लाइक अद वे फीडबैक कमेंट अक अल नरच मुड़ी आलका षेर अब नमुक वीडियो कड़क अंबे निणिका याद अप्लेश वीडियो या ई फ्रंट साइडिल कुछ नरच मुड़ी आ भागत या अप्लेशन नरच मुड़ी का पोन विचार इंपून हेना पौडर निर्णय और ना स्पू नीलेमरी पौडर एड़ा प्रत्येक श्रद्धि इन मूं हेना पौडर और आरु टेबिस्पू नीलेमरी पौडर एड़ा श्रद्धि अब मुड़े लेंतो अलग आनुस कूटे डबल कड़ा वेटीट अब या वाश्वटेम या नोक एरच मुड़ी एल नाइट कैंकर सोष यूसफुलावटे अप्ले कहते वाश्वट कहते मोर दैन 15 मिनट्स इत वो पा अंत इतप्ल 15 मिनट्स अप्ल ओके अब नमुक वीडियो एल कूड़ी यानि बेंजारासि हेना पौडर या मूं टेबिस्पू हेना पौडर एड़को या रुपए वे मूं टेबिस्पू या वेल चेक कुरेश वे चेर्त मिक्सा पौडर चल स्प्रेड ईर कंसिस्टी या मिक्स यानि हेना पौडर मिक्स उपयोग वेलमेंगे नॉर्मल वाटर निणमें अगर कटन चाय चेक और ओवर नाइट फुल इतने वे नेक्स्ट डे आप्लिकेशन वह अब नम्बे इन्ले रेडी आक हेना नमक ओपन नोक कंडिले नल्लर कलर वन इक नमुक इंडिगो पौडर नीलेमरी पौडर चेर्तुक मिक्स सौकर्य आदि या 4 टेबिस्पून चेरक नाईट मिक्स इत कु कट्टी अब इे या यूस वाटर चूड़ा यानि
ഞാൻ ഒരു 2 ടേബിൾസ്പൂൺ കൂടി ഇൻഡിഗോ പൗഡർ ചേർക്കുന്നുണ്ട് നന്നായിട്ട് മിക്സ് ചെയ്യുക നിങ്ങൾക്ക് വേണമെന്നുണ്ടെങ്കിൽ മുടിയുടെ ലെങ്ത് അനുസരിച്ച് നമുക്ക് പൊടിയുടെ അളവ് കൂട്ടാവുന്നതാണ് അപ്പോൾ നമ്മുടെ ഹെയർ പാക്ക് ഇവിടെ റെഡി ആയിട്ടുണ്ട് ഇതൊരു 10-15 മിനിറ്റ്സ് നമുക്കത് റെസ്റ്റ് ചെയ്യാൻ വേണ്ടിയിട്ട് വയ്ക്കാം അതിനുശേഷം നമ്മളത് യൂസ് ചെയ്യാൻ വേണ്ടി എടുക്കുന്ന സമയത്ത് ഇതിനൊരു കളർ ചേഞ്ച് ഒക്കെ വന്നിട്ടുണ്ടാകും കുറച്ച് ഡാർക്ക് ഷെയ്ഡായിരിക്കും പൗഡർ മിക്സ് ചെയ്യുമ്പോൾ ഒരു കാര്യം പ്രത്യേകം ശ്രദ്ധിക്കുക നമ്മൾ എത്രയാണോ ഹെന്ന പൗഡർ എടുക്കുന്നത് അതിൻ്റെ ഡബിൾ ക്വാണ്ടിറ്റിയിൽ നീലമരി പൗഡർ ചേർക്കണം നിങ്ങൾക്ക് കാണാൻ പറ്റുമായിരിക്കും നമ്മുടെ ഈ നെറ്റിയുടെ സൈഡിൽ അതായത് ഫ്രണ്ട് സൈഡിൽ ചെറിയ ചെറിയ നരച്ച മുടികളുണ്ട് അപ്പം അതിലാണ് ഞാനിത് അപ്ലൈ ചെയ്യാൻ പോകുന്നത് എനിക്കിത് കുറച്ച് മതിയാവും ബാക്കി നമ്മൾ എന്താ ഞാൻ പറഞ്ഞല്ലോ രണ്ട് പേർക്ക് വേണ്ടിയിട്ടാണ് മിക്സ് ചെയ്തിരിക്കുന്നത് ഇത് അപ്ലൈ ചെയ്യുന്ന സമയത്ത് ഗ്ലൗസ് അങ്ങനെ എന്തെങ്കിലും യൂസ് ചെയ്യാം ഞാൻ ആദ്യം ബ്രഷ് വെച്ചിട്ട് അപ്ലൈ ചെയ്യാൻ വിചാരിച്ചു എന്നിട്ട് ഞാൻ ബ്രഷ് മാറ്റിയിട്ടാണ് ഗ്ലൗസ് ഇട്ടിരിക്കുന്നത് കണ്ടില്ലേ ഇട്ട് ചെയ്യുമ്പോൾ നമ്മുടെ മുടിയുടെ ആ ഒരു ഗ്യാപ്പിലൊക്കെ നന്നായിട്ട് അപ്ലൈ ചെയ്യാൻ പറ്റും അതുകൊണ്ടാണ് ഞാനിവിടെ ഗ്ലൗസ് യൂസ് ചെയ്തിരിക്കുന്നത്